हरिओम श्री राम अंबज्ञ नाथ संवित। माझं नाव सारिका विरा संतोषसिंह पाटील, गडिंग्लज उपासना केंद्र। मी 2010 पासून बापूंच्याकडे आले। माझा अनुभव असा आहे की एक दिवस काय झालं, शनिवारी उपासना होती। उपासनेनंतर मी घरी आले। घरी आल्यानंतर असं किरकोळच कारणावरनं घरी असं सारखं सारखं असं कटकवडायचे, कारण एकत्र कुटुंब असल्यामुळं सगळेजण एकत्र असल्यामुळं वाद हे असतातच। वाद झाले मग ज्या कंटाळा आलेला मला सगळ्या वादांचा, आणि त्यानंतर आणि असं घालून पाडून बोलणं मला अजिबात सहन होईना झालेलं डोक्याला, कारण वडील पण थोड्याच दिवसापूर्वी, 1-6 महिन्यापूर्वी वडील पण मारलेलं। त्यामुळे असं डोक्यात एक वेगळंच, डोक्यात माझ्या वेगळेच विचार चालू होते। हा बाबा प्रत्येक एवढं माझ्याच आयुष्यात का टेन्शन, माझ्या पण जावा आहेत दीर आहेत त्यांना काय टेन्शन नाही, मलाच काय एवढं टेन्शन येतंय। ह्यासाठी मला सारखं सारखं असं डोक्यात काहीतरी काहीतरी यायचं। आता हक्कानं सांगायचं तर भाऊ पण अजून लहान आहेत, त्याचं त्याचं बघणार तो। आई तर वडिलांच्या दुःखात आहे, मी सांगणार कुणाला इथून पुढे दुःख? बहिणींना सांगितलं तर बहिणींचं पण संसार किती सांगायचं कुणाला? ह्यासाठी मी माझ्या डोक्यात वाईट विचार यायला चालू झाले, आणि एकीकडे म्हणायचे मी बापूंच्याकडे आहे आणि एवढं वाईट विचार का करू मी, असं पण धाडस यायचं। पण काय झालं मला काहीच कळलं नाही। मी त्यावेळेला माझ्याकडे एकदम छोटा नोकियाचा छोटा मोबाईल होता, आणि फोन असा उपासनेच नेऊन साईडला ठेवलेला, आणि मी विचार करायला लागलेलो। घरात पण कोण, खोलीत पण नव्हतं। म्हणजे माझ्या मनात मी तो विचार आता सांगू पण शकत नाही, असा विचार आला की हा बाबा आपल्या घरी पण एक फॅन आहे, एवढाच असा विचार सारखं सारखं घुमायला लागला। मी बापूसने आता म्हटलं, लास्ट बापूसने एकदा सांगायचं म्हटलं आणि आपला कार्यक्रम आपण चालू करायचा। मी बापूंच्या फोटो समोर सांगितलं, बापू म्हटलं माझ्या आयुष्यातली काही दुःख संपतच नाहीत, म्हटलं ही आपली येतच राहत्यात म्हटलं, आणि येतच राहत्यात हे चालूच आहे म्हटलं, आणि प्रारब्ध प्रारब्ध असं असतंय काय प्रारब्ध म्हटलं मी बापूंना, आणि बापूंना नमस्कार केला। आता म्हटलं वडील पण नाहीत दुःख सांगा, कुणाला सांगायचं म्हटलं, तुम्हीच वडील आहे म्हटलं, ह्यातनं तुम्ही काय ते मार्ग काढा। बापूंना, बापू मला वेळ द्यायचा तर मी आपली दिमागात बापूंना वेळ द्यायला लागलोय, 5 मिनिटाच्या आत मला काय ते उत्तर पाहिजे, नाहीतर बघा मग। असं बापूंना मी खरंच, म्हणजे वडिलांना कसं मुलं आपल्या धमकी देतात, धमकीच दिल्यासारखं मी बापूंच्यावर बोललो, पण मला खूप नंतर वाईट वाटलं। आणि मी माझा कार्यक्रम चालूच, त्यानंतर मी आपली फॅनकडे बघायची, इकडे तिकडे शोधाशोध चालू झाली माझी, आणि माझा छोटा नोकियाचा मोबाईल, त्यामधून रिंग झाली, बाळांनो मी तुम्हाला कधीच टाकणार नाही, कधीच टाकणार नाही, कधीच टाकणार नाही, हे 3 वेळा रिंग झाली। 3 वेळा रिंग झाल्यानंतर मी इकडे तिकडे बघितलं, आणि परत म्हटलं हा कधी शक्य आहे माझं ते तुमच्या समोर उभा राहून भांडलोय म्हणताना मला ते वाटवायला लागले बापू, म्हटलं मला असं फसवू नका म्हटलं मी, आणि परत मी इकडे तिकडे चालू करून आणि परत रिंग झाली। खरोखरच बाळांनो मी तुम्हाला खरोखरच सांगतोय, कधीच टाकणार नाही, कधीच टाकणार। पहिल्या वेळेला काय होतं, मी तुला कधीच टाकणार नाही, कधीच टाकणार नाही एवढं होतं, पण दुसऱ्या वेळेला माझा भास व्हायला लागला असं म्हणून जेव्हा मी आणि माझा विचार कंटिन्यू चालू ठेवला, तेव्हा माझ्या बापूनी बापू म्हणायला लागले, खरोखरच बाळांनो मी तुम्हाला सांगतोय, मी तुम्हाला कधीच टाकणार नाही, कधीच टाकणार नाही, कधीच टाकणार नाही। आणि मी म्हंटल बघूया, तर माझ्या मोबाईल मध्ये रिंग येत होती, फोन उचलला, हॅलो हॅलो म्हटलं, तर म्हणजे कायच नाही, नंबर बघितला कंपनीचा नंबर आहे, कंपनी वाले मला काय करायला लागलात। मी नंतर मिस्टरांना घरी आल्यावर सांगितलं माझ्या मोबाईलवर आज रिंग झाली, मग ते विचारच डोक्यातनं माझ्या कसं काय गेला मला माहितच नाही। आणि मी आल्यानंतर गडबडीने सांगितलं माझ्या मोबाईलवर असं असं बापूंचं गाणं हे करलेलं, तुम्ही शेअर केलं काय? त्यांनी म्हणायला लागले तू काय कधी डोक्यावर पडल्यास, नोकियाचा साधा मोबाईल आहे, त्याला ना मेमरी कार्ड, ना मेमरी कार्ड असलं तर गाणं घालता येतं, बिना मेमरी कार्डचं गाणं त्यात कसं घालता येईल, बापूंचं हे शब्द कसं घालता येतील। आणि मला जो विचार चालू होता त्यावेळेपासून खरंच मी एवढंच म्हणजे मनाला हे करलोय, कोणत्या पण परिस्थितीला आपल्या कोणत्या कोणची पण परिस्थिती येऊ दे त्याच्यावर फाईट करायची, हे एकच मला माझ्या बापूंनी त्या दिवशी शिकवलं। त्या दिवशीपासून मी असला विचार घ्यायचं सोडून माझ्या मनात जरी आलं तरी पहिला मला बापू माझ्या समोर येतात, आणि येतच नाहीत असले विचार, मग आले तरी येणारच नाहीत, कारण माझा बापू असा आहे की बापूंच्या गाडीत मी बसले, बापूच ठरवणार माझा प्रवास कुठपर्यंत आहे, किती प्रवासात मी कुठपर्यंत जायचं आहे, आणि मला कुठल्या स्टॉपला कधी पाठवायचं हे बापूच ठरवणार, कारण माझ्या बसचे ड्रायव्हर पण कंडक्टर पण बापूच आहे, हे एकच मला माहित आहे। ज्या दिवशी मला असं म्हणजे म्हणायचं आहे एवढ्या सगळ्या अनुभवातून एकच मला सांगायचं आहे की फक्त हा श्वास, फक्त हे सगळं आज मी जे काय आहे, आज माझं जे आहे रोजचा म्हणजे शब्द, रोजचे बोलणे, हे सगळं आणि सगळं माझ्याकडून बापूच करून घेतात, आणि बापूच
म्हणून मी बापूंना एकच मी सतत सांगत असते बापूंच्या समोर पण, बापू माझ्या मनात वाईट विचार, त्यावेळेला कसं तो वाईट विचार तुम्ही कधी माझ्या लहान मुलाला कसं एखादं खेळणं देऊन बाजूला गुंतवतात तसंच तुम्ही माझ्या बाबतीत केलंय, त्यामुळे मला कळून चुकलंय बापू, बाप हा बापच असतो, बापाची जागा कोणी पण घेऊ शकत. हरिओम श्री राम बापू नाथ.